नमस्कार, मी दीपाली। रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय बीटरूट, म्हणजे बीटाचे मोदक। हे एकदम झटपट अवघ्या 10 मिनिटांमध्ये होणारे आहेत आणि खूप पौष्टिक पण आहेत। तुमचे मुलं जर बीट खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही मोदक बनवा। गणपतीतच नाही तर तुम्ही इतर वेळेसुद्धा असे मोदक बनवून तुमच्या मुलांना खायला द्या। ते त्यांना खूप आवडतील आणि हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे। तर चला आपण मोदकांना सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेले मी आहे 1 कप डेसिकेट कोकोनट, 1/2 कप बिटाचा किस, 1/2 कप दूध, 1 ते 2 चमच तूप, 1/3 कप साखर, 2-3 काजूचे तुकडे, वेलची पावडर। तर मी गॅसवर ठेवलेला आहे पॅन, त्यात टाकणार आहे 1/4 चमचा तूप, त्यात टाकणार आहे 1 चमचा खसखस। खसखस आपली थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण 1/2 कप बिटाचा किस। मी वरची साल काढून हा किसनी किसून घेतलेला आहे आणि छान आपल्याला या तुपामध्ये 1/2 ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर आपल्याला बिटाचा जो कच्चा स्वाद आहे तो लागत नाही आणि मोदक खूप छान लागतात। मुलांना कळत पण नाही कशाचे मोदक आहे ते। छान आपलं परतलेलं आहे बीट, त्यामध्ये टाकणार आहे आपण 1/2 कप दूध। ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं 1/2 मिनिट आपण हे शिजू देणार आहे बीट यामध्ये। मग छान मिक्स झालेलं आहे दूध आणि बीट आपलं। आता आपलं दूध थोडंसं कमी झालेलं आहे। आता याच प्रोसेसमध्ये आपण टाकणार आहे 1 कप डेसिकेट कोकोनट, म्हणजे सुक्या नारळाचा किस आहे हा। तो यामध्ये आपण पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। असे मोदक केले तर खूप छान लागतात खायला। तुम्ही गणपतीत नाही तर ऐन केव्हा बी तुम्ही असे मोदक बनवू शकता। तर छान मिक्स झालेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे 1/3 कप साखर। तुमच्याकडं बारीक पिठी साखर असेल तर ती पण तुम्ही घालू शकता। पिठी साखर घातली तर झटपट मिक्स होते आणि नसेल तर जाड घातली तरी चालेल। जाड साखर घातली तर थोडा वेळ जास्त लागतो मिक्स होण्यासाठी। त्यामध्ये घालणार आहे 1 चमचा वेलची आणि आपले 2-4 काजू बदामचे मी काप करून किंवा तुकडे करून घेतलेले आहे ते यामध्ये घालणार आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपली साखर पण छान पघळलेली आहे, त्यामध्ये खूप छान लागतात असे हे मोदक। बघा आपलं मिश्रण किती छान दिसते। आपण त्यामध्ये काजू टाकलेले आहे ते पण किती सुंदर आहे। त्यामध्ये आता आपण टाकणार आहे थोडंसं 1/2 चमचा तूप, याने आपल्या मोदकाला छान चकाकी पण येते। छान आपलं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे। मग किती छान दिसतंय आपलं मिश्रण। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। असे बिटाचे मोदक जर केले तर तुमची मुले नेहमी आवडीनं खातील, कंटाळा करणार नाहीत। बीट शक्यतो मुले खात नाहीत कारण त्याची टेस्ट वेगळीच लागते, म्हणून मुलं शक्यतो कंटाळाच करतात। असे जर मोदक केले तर ते नेहमी नेहमी मागतील खाण्यासाठी। तर आपण एका भांड्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे, थंड होऊन देणार आहोत। थोडंसं आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। आता मी घेतलेलं आहे मोदकाचं साचा, त्याला थोडंसं तूप ग्रीस करून घेणार आहे, म्हणजे आपला मोदक साच्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित बाहेर येईल। तर आपण आज याला स्टफिंग करणार नाही। तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचं स्टफिंग करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्राय कोकोनट पण मध्ये टाकू शकता, पण मी आज करणार नाही। फक्त बिटाचेच मोदक करणार आहे। तर छान आपल्याला व्यवस्थित एकदम दाबत हे मिश्रण साच्यामध्ये भरायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला सुंदर कळ्या पडतील। छान आपल्याला व्यवस्थित दाबत साचा व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तर आपलं व्यवस्थित साचा भरलेला आहे। आता आपण साचा ओपन करूया। बघा किती सुंदर दिसतोय आपला मोदक। जो दिसायला जेवढा सुंदर आहे तो खायला पण खूप सुंदर दिसतोय। बघा खसखस आणि काजूचे तुकडे किती सुंदर दिसताय। तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। बघा छान आपले मोदक तयार झालेले आहे। जेवढे सुंदर दिसत आहेत ते खायला पण तेवढे पौष्टिक आणि हेल्दी आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा हे मोदक, तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुमच्या घरातल्या सर्वांना पण खूप आवडतील। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशा एका छानशा व्हिडिओमध्ये।